बुलढाणा जिल्ह्यातील कोळवड येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमधील अविवाहित असलेल्या एका शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पीडित मुलांच्या तक्रारीवरून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धर्मेंद्र उत्तम हिवाडे असे या शिक्षकाचे नाव असून त्याने यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे गैरकृत्य केले असल्याचे समजते। त्यावेळी शाळा व्यवस्थापनाला माफीनामा लिहून देत तो बचावला होता। तुम्हाला प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये नापास करेल अशी धमकी देत आरोपी शिक्षक धर्मेंद्र हिवाळे याने 10व्या वर्गातील दोन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले। विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सतत 4 दिवस त्याने हा किळसवाणा आणि संतप्तजनक प्रकार केला। पीडित विद्यार्थ्यांनी सदर बाब आपल्या पालकांना आणि पालकांनी मुख्याध्यापकांना सांगितली असता राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या व्यवस्थापनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी धर्मेंद्र हिवाळे याच्या विरोधात थेट पोलीस स्टेशनला तक्रार दिली। शहर पोलिसांनी आरोपी शिक्षक हिवाळे विरोधात पोक्सो गुन्हा दाखल केला आहे। पोक्सोसह अनैसर्गिक अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सदर घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे। पाहूया या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व प्राचार्य रवींद्र पडघान यांनी दिलेली प्रतिक्रिया। MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा। काल रात्री आमच्याकडे एक तक्रार आली होती त्या गांधी मिलिटरी स्कूल येथील दोन विद्यार्थ्यावरती तेथील शिक्षक असलेले एका आरोपीने अश्लील चाळे केली होती, लैंगिक प्रकार केला होता। त्या अनुषंगाने एकदम गंभीर त्याची दखल घेण्यात आली असून यामध्ये गंभीर कलमसुद्धा लावण्यात आली असून तसेच पुढील आरोपी अटक करण्यासाठी आपण 2 टीम नेमल्या असून दोन्ही टीमला आरोपी अटक करण्यासाठी आम्ही पाठवले असून तात्काळ आम्ही त्यामध्ये आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। तसेच अशा या घटनेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कडक कारवाई कठोर कारवाई कशी करता येईल यासाठी बुलढाणा पोलीस त्यासाठी प्रयत्नशील आहेत। धन्यवाद। रवींद्र पडघान मुख्याध्यापक राजीव गांधी मिलिटरी स्कूल। माझ्याकडे येत्या 10वीतील विद्यार्थ्यांची एक कंप्लेंट आली होती आणि त्या कंप्लेंटच्या अनुषंगानं मी तात्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग केलेलं आहे आणि त्या रिपोर्टिंगनुसार काल रात्रीच संबंधित शिक्षक श्री रवींद्र उत्तमराव हिवाळे यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आतापर्यंत या शाळेच्या जे जे चुकीचं निदर्शन आलेलं आहे ते सगळं निदर्शन आलेलं चुकीचं जे आहे ते सगळ्याचा निपटारा ताबडतोब करण्यात आलेला आहे। ही शाळा जास्तीत जास्त शिस्तीला आणि अनुशासनाला महत्व देते। तक्रार पोलीस ठाण्यात कोणी दाखल केली आहे? तक्रार मी स्वतः जाऊन केली आहे मुख्याध्यापक या नात्याने। काल रात्रीच मी 6 वाजता तक्रार दाखल केली आणि रात्री येथूनच गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे। यापूर्वी देखील या शिक्षकाने असे प्रकार केले आहेत? 9-10 सेशनच्या दरम्यान असा प्रकार घडला होता परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावर शासन झालं होतं, त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली गेली होती। त्यांचं जे काही अडखडीत आहे पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत आणि त्या प्रकारचा अडखडीत त्यांनी प्रशासनाला दिल्यामुळे समस्येने त्यांना पण आता पक्ष अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होईलच। संस्थेमार्फत आता आजच आम्ही त्यांना टर्मिनेशन ऑर्डर पण देणार आहे। एक समिती आम्ही गठीत केलेली आहे, त्या चौकशी समितीचा अहवाल दिल्याबरोबर संस्था त्यांना आजच्या आजच टर्मिनेशन ऑर्डर देणार आहे। आणखी काही विद्यार्थ्यांसोबत असं कृत्य केल्याचे काही समोर आले का? नाही, असं तर काही माझ्याकडे रिपोर्टिंग नाही आहे। त्या संदर्भात काही चौकशी सुरू आहे का? नाही, तशी तर चौकशी होणारच आहे, ते काही विषय नाही, परंतु आतापर्यंत तसे काही आले नाही। या ज्या विद्यार्थ्यांचे 2 आले होते त्यावर आम्ही तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे।